श्री साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. शिर्डीतील नगर मनमाड महामार्गावर रात्री साईबाबा संस्थांचे कर्मचारी असलेल्या राजेंद्र धिवर यांच्यावर 10,000 शस्त्राने वार करून अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या धिवर यांच्यावर श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. मयताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आमची मागणी आहे, आमच्या माणसाला न्याय पाहिजे. स्वस्थांमध्ये कामाला होती, स्वस्थांमधून जर पगार भेटला असता तर एवढ्या लांब कामाला जायची गरज पडली नसती. कामाला तिथपर्यंत गेले नसते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. तर आम्हाला मग एक ते हे पाहिजे, आरोपी जागेवर पाहिजे ना आम्हाला. तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावू शकत नाही आणि आमची काहीतरी सोय झाली पाहिजे. मी घराच्या बाहेर नाही, त्यांनी कधी कोणासंग वाद घातलेलाच नाही. संस्थांमध्ये होते तोपर्यंत संस्थांमध्ये सरळ ड्युटी जाणे आणि घरी येणे. आणि आत्ता येऊ तेव्हा कामाला जायला लागले तर का सरळ कामालाच जाणे, कामावून आले म्हणजे सुटले म्हणजे डायरेक्ट घरी. कधी कोणासंग वाद केला आता राहतात जात होते काम. हां, गवंडाच्या हाताखाली जात होते कारण संस्थांनी पगारच दिली नाही. आत्ता नवीन ऑर्डर निघलेली, ऑर्डर निघली पण पगार नाही दिल्यामुळं मग काय खायचं. आज एवढे 4-5 माणसं आहे आम्ही, आम्हाला सांभाळायला तेच होते ना. मग पगार नसल्यामुळं घरात काय खाणार म्हणून आम्हाला कामाला त्यांना कामाला जायला लागलं. कामाला गेले तर सकाळी 7 वाजता घरून गेलेले, कामाला 6 वाजून गेले. 6:30 वाजेपर्यंत तरी घरी यायला पाहिजे, 6 वाजता जरी सुट्टी झाली ते अजूनपर्यंतही घरीच नाही. आता हा टाईम झालेला आहे ना, आता आम्हाला ही अशी बातमी डायरेक्टच येईल रात्री दिलेली. आणि आता म्हणते बॉल्डी घ्या, बॉल्डी घ्यायची कशी काय. आम्हाला त्यांचे आरोपी पाहिजे ना, निस्ती बॉल्डी घेऊन काय करायचं. त्यांची जर चुकी नाही तर त्या बॉल्डीचं आम्ही काय करणार आहे. इतक्या टायमात व्हायला पाहिजे होता रात्रीपासून काय पोलीस झोपलेले, इतका वेळ काय केलंच डिपार्टमेंटने, त्याच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं. आता तुम्ही म्हणणार घ्या बॉल्डी हातात, आम्ही नंतर करतो काय भरोसा तुम्ही करणारच. त्याच्यामुळे अगोदर आम्हाला आरोपी हजर पाहिजे तेव्हा आम्ही बॉडीला हात लावू, तोपर्यंत आम्हाला बॉडी आज. माझं नाव सुलक्षणा राजीव धिवरे. आज त्यांच्यावर झालेला आहे यो अन्याय. उद्या माझा एक मुलगा आहे, मला देर भाई आहे, त्यांच्यावर असं झालं. याला जिम्मेदार कोणी? डिपार्टमेंट काय करणार त्या टायमाला, देणार का परत? आत्ताच जर ह्याच माणसाचे आरोपी नाहीत नंतर त्यांचा काय. माझी मागणी एकच, न्यायला आवडतो, आरोपी हजार करायचे, बॉडी ताब्यात घेऊ, न्याय लागतो आम्हाला. काय तुम्हाला कोणावर संशय का झाले? भांडणच नाही तर संशय काय आमचा. पण तो कामाला जात होता गमट्याच्या संस्थांमध्ये, कामाला होता, पगार नाही होत. त्याने पगार दिले नाही, लॉकडाऊन पडला तर पगार नाही, तर राहत्याला कामाला जात होता. तो सकाळी 7 लाख जायचा कामाला, संध्याकाळी घरी यायचं. पोलीस म्हणते आम्ही नंतर करू, नंतर होणार नाही. आज माझं आमचं कुटुंब केवढं आहे बुजुक, एखाद्याला काय केलं मग काय करायचं. मयताचे कोणाशी वाद नव्हते, त्यामुळे या गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ दिलाय. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, शिर्डी.